कर्नाटक विधानसभा निवडणूक 2018 साठी मतदान झाले आणि उमेदवारांनी मोकळा श्वास घेतला आहे. मतदार कुणाला किती मते पडतील याचा हिशोब घालत आहेत. सगळीकडे याची चर्चा आहे आणि अंदाज व्यक्त होत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 18 आमदारांचं भवितव्य, बंद झालेल्या मतपेठ्या आज RPD कॉलेजमध्ये खोली बंद करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी जियाउल्ला एस आणि जिल्हा पंचायतीचे CEO आर रामचंद्रन उपस्थित होते. या ठिकाणी BSFच्या जवानांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आमदार कोण होणार हे मंगळवारी दिनांक म्हणजेच 15 मे रोजी स्पष्ट होणार आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.